नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाळीव प्राणी पाहू म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल. काऊ, गोट, कॅट, हॉर्स, डॉग, शिप, बफेलो, रॅबिट. काऊ, काऊ म्हणजे गाई. गाईला आपण कामधेनू म्हणतो. कामधेनू म्हणजे आपल्या ज्या पूर्ण इच्छा असतात त्या पूर्ण करणाऱ्याला आपण कामधेनू म्हणतो. तर गायला आपण कामधेनू पण म्हणतो आणि गोमाता पण. गायीचं दूध खूप पौष्टिक असतं. लहान मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी तर गायीचं दूध खूपच पौष्टिक आहे. अशी ही कामधेनू म्हणजे काऊ, औ म्हणजे गाय. गोट, गोट, गोट पण आपल्याला दूध देते आणि तिचा रंग ब्लॅक पण असतो, व्हाईट पण असतो. कॅट, कॅट म्हटलं की काय डोळ्यासमोर येत, ती आपल्या घरात होऊन येते आणि दूध पियत असते चोरून चोरून. हो ना, ती अशी ही कॅट. हॉर्स, हॉर्स हा, हॉर्स म्हणजे घोडा. घोडा हा पण पाळीव प्राणीच आहे बर का, आणि घोडस्वारी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. डॉग, डॉग म्हणजे कुत्रा. कुत्रा हा आपल्या घराचं रक्षण करतो. शिप, ही जी शिप आहे ना, हिचा रंग पण व्हाईट असतो म्हणजे पांढरा असतो. आणि ती ऊन दिसतंय ना, ते ऊन काढून त्याचा उपयोग केला जातो हृदय बनवून. बफेलो, बफेलो म्हणजे म्हशीचा रंग ब्लॅक असतो आणि ही पण दूध देणारे प्राणी आहे. आणि हा पिटूला कोण आहे माहितीये, रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. ससा हा पाळीव प्राणीच आहे. ससा हा गवत खातो. आणि ही जी सगळे ऍनिमल दिसत आहेत ना, फक्त कॅट सोडून. काऊ, काऊ पण गवत खाते. गोट पण गवत खाते. हॉर्स पण खातो. शिप पण गवत खाते. बफेलो गवत खाते. रॅबिट गवत खातो. फक्त कॅट आणि डॉग हे दोन प्राणी गवत खात नाही. कॅट ही दूध पिते, डॉग हा दूध पण पितो आणि पोळी पण खातो.